Hello children, today I'm going to read a new story. Story is Peppa Cleanses Room. मुलांनो आज एक नवीन गोष्ट मी इथे वाचणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे Peppa Cleanses Room. So many toys. Which one should I play with first? आता हा Peppa आहे आणि तो जेव्हा त्याच्या रूममध्ये येतो तो बघतो की जमिनीवर खूप सारी खेळणी पडली आहेत. तर तो विचार करतो की मी फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा कोणत्या खेळण्यासोबत खेळू. सो मेनी टॉईज म्हणजे खेळणी. विच वन शुड आय प्ले विथ फर्स्ट? ओ Peppa, व्हॉट अ मेस. क्लीन युअर रूम नाव. First I'll play, then I'll clean. आता ही पेपरची मम्मी आहे, आई आहे. ती जेव्हा रूममध्ये येते ती बघते पेपरने सगळी त्याची खेळणी इकडे तिकडे अस्ताव्यस्त टाकली आहेत. त्यावर ती पेपरला म्हणते, ओ Peppa, व्हॉट अ मेस. मेस म्हणजे तू किती सगळी घाण केली आहे, सगळी इकडे तिकडे खेळणी आहेत. फर्स्ट क्लीन युअर रूम. आधी तू तुझी रूम स्वच्छ कर. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. क्लीन युअर रूम, रूम म्हणजे खोली. तुझी खोली आधी तू स्वच्छ कर, नीटनेटकी ठेव. त्यावर पेपर काय म्हणतो, फर्स्ट आय विल प्ले. फर्स्ट म्हणजे आधी मी खेळणार, देन आय विल क्लीन, नंतर मी खोली स्वच्छ करतो. आता पेपर त्याच्या रूममध्ये त्याच्या खोलीत बसून खेळत असतो, तेवढ्यात बेल वाजते, डिंग डॉंग. पेपरची मम्मा म्हणते, पेपर ॲटलीस्ट ओपन द डोर. ओपन म्हणजे उघडणे, डोर म्हणजे दरवाजा. ती पेपरला सांगते, तू दार उघड. त्यावर पेपर म्हणतो, बट मम्मा आय एम प्लेईंग, हाऊ कॅन आय ओपन द डोर. तो बोलतो, आय एम प्लेईंग म्हणजे मी खेळत आहे. हाऊ कॅन आय ओपन द डोर, मी खेळत आहे मग मी दार कसं उघडू. पेपर जातो आणि दार उघडतो. हे Peppa, हॅलो बॉब. आता हा बॉब आहे, हा पेपरचा मित्र आहे, फ्रेंड आहे. तो बोलतो, हे Peppa. त्यावर पेपर पण त्याला बोलतो, हॅलो बॉब. बॉब पेपरला विचारतो, What are we playing today? Peppa सांगतो, Let's play with my new toy train. Peppa काय म्हणतो, Let's play with my new म्हणजे नवीन. Toy train म्हणजे खेळण्यातली ट्रेन, आगगाडी. What happened? Where's your train? I can't find it. I kept it here. बॉब विचारतो, व्हॉट हॅपन्ड म्हणजे काय झालं. वेज युअर ट्रेन. आता पेपर काय बोलतो, माझी टॉय ट्रेन आहे, खेळण्यातली आगगाडी आहे, आपण त्याने खेळूया. पण ती काही त्याला सापडत नाही. बॉब विचारतो, वेज युअर ट्रेन, कुठे आहे तुझी ट्रेन. तर आय कांट फाइंड इट. फाइंड म्हणजे शोधणे. कांट फाइंड म्हणजे मला ती सापडत नाही आहे. आय केप्ट इट हिअर. केप्ट म्हणजे मी इथेच ठेवली होती, पण ती मला आता सापडत नाही, असं पेपर म्हणतो बॉबला. पेपरला काही त्याची टॉय ट्रेन सापडत नाही. मग बॉब म्हणतो, लीव इट Peppa, लेट्स प्ले आउटसाइड इन द गार्डन. बॉब काय म्हणतो, लीव इट. लीव इट म्हणजे चल सोडून दे, राहू दे. लेट्स प्ले आउटसाइड. प्ले म्हणजे खेळणे. लेट्स प्ले आउटसाइड म्हणजे आपण बाहेर जाऊन खेळूया. इन द गार्डन. कुठे खेळणार? गार्डनमध्ये. ओके, गिव मी अ मिनिट. पेपर काय म्हणतो, गिव मी अ मिनिट. बोलतो, एकच मिनिट हां. आता इथे तुम्ही बघू शकता पेपर काहीतरी शोधत आहे आणि त्याच्या डोक्याला लागलं. तो बोलतो, आउच. वेअर हॅव आय केप्ट माय स्पोर्ट्स शूज? इज इट अंडर द टेबल? आता पेपर काहीतरी शोधतोय. काय शोधतोय? स्पोर्ट्स शूज म्हणजे आपण बाहेर खेळताना, मैदानात खेळताना स्पेशल स्पोर्ट्स धावण्यासाठी वगैरे शूज असतात, ते पेपर शोधत आहे. वेअर आय
वेर हॅव आय केप्ट माय स्पोर्ट्स शूज? मी कुठे ठेवले आहेत माझे शूज? इज इट अंडर द टेबल? टेबलाखाली आहेत का? अंडर म्हणजे खाली, तर तो बघतो की टेबलाखाली आहे का. पेपर म्हणतो, आय कांट इवन फाईंड माय सॉक्स, सो वॉट, आय टेक अनदर पेअर फ्रॉम द कबड. तो आता सॉक्स म्हणजे त्याचे मोजे शोधतो आहे पण तेही त्याला सापडत नाही आहे. मग तो म्हणतो, सो वॉट, मग काय झालं? आय टेक अनदर पेअर, मी दुसरी जोडी कपाटातून काढतो. त्यावर बॉब म्हणतो, ओके बट हरी, हरी म्हणजे लवकर कर, ओके म्हणजे ठीक आहे पण लवकर, असं बॉब म्हणतो. आता तुम्ही चित्रात पाहू शकता की सॉक्स शोधायला पेपर जसे कपाट उघडतो, त्याने कपाट नीट लावलेलं नसतं, त्यामुळे सगळे कपडे, कपाटातल्या इतर वस्तू, सर्व काही पेपरच्या अंगावर पडतं. मम्मा, पेपर ओरडतो. ओ डियर, डिडंट आय टेल यू टू क्लीन युअर रूम? मम्मा येऊन सगळं बघते काय झालं ते आणि त्याला सांगते, ओ डियर, डिडंट आय टेल यू टू क्लीन युअर रूम? मी तुला सांगितलं होतं ना तुझी रूम स्वच्छ कर, तुझी खोली स्वच्छ कर. सॉरी, आय प्रॉमिस टू कीप माय रूम टायडी फ्रॉम नाऊ. पेपर काय म्हणतो, मम्माला प्रथम तो सॉरी बोलतो, म्हणजे क्षमा कर किंवा माफ कर आपण बोलतो ना, सॉरी, आय प्रॉमिस टू कीप माय रूम टायडी फ्रॉम नाव ऑन, म्हणजे आजपासून मी नेहमी माझी रूम स्वच्छ ठेवेन. बॉब म्हणतो, लेट्स हेल्प पेपर क्लीन हिज रूम. आता बॉब पण बोलतो की मी पेपर तुला मदत करतो, हेल्प म्हणजे मदत करणे, मी पण तुला तुझी रूम स्वच्छ करायला मदत करतो. आपण ह्या गोष्टीतून काय शिकलो? सर्वप्रथम तर आपल्याला आपली खोली स्वच्छ ठेवली पाहिजे, सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला कोणती वस्तू हवी असते त्यावेळेला ती पटकन आपल्याला सापडते. आणि फ्रेंड्स, तर आपण एकमेकांना मदत पण केली पाहिजे, मित्रांना. थँक्यू.